नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझं चॅनल झणझणीत मेजवाणीमध्ये। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटनला प्रेस करायला विसरू नका। जर तुम्हाला माझे रेसिपीज आवडत असतील तर लाईक आणि शेअर जरूर करा। तर मग आज आपण बघणार आहोत नवीन रेसिपी, गणपती बाप्पाचा आवडता मोदक, रसमलाई मोदक। चला मग सुरुवात करूया आपण मोदक बनवायला। त्यासाठी मी पनीर घेतलेलं आहे, 200 ग्रॅम पनीर आहे। त्याचे तुकडे करून आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। मिक्सरमधून आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत आणि त्यामध्ये मिल्क पावडर आणि पिठी साखर, साखर तुमच्या आवडीनुसार टाका। तुम्हाला ज्या पद्धतीने गोड आवडतं त्या पद्धतीने टाका। आणि अर्धा चमचा मी घी टाकलेला आहे। हे सर्व मिश्रण मी गॅसवर ठेवण्या अगोदर टाकून घेतलं होतं। त्यानंतर स्लो गॅसवर आपण कढई ठेवून द्यायची आहे आणि स्लो गॅसवर हे सर्व आपण मिश्रण भाजून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी वेलची पूड आणि रसमलाईचा एसेस टाकलेला आहे। रसमलाईचा एसेस आपल्याला कुठल्याही ग्रॉसरी शॉपमध्ये भेटतो। आपण हा रसमलाई फ्लेवर बनवत आहोत म्हणून मी यामध्ये कलर टाकलेला आहे, येलो कलर, आणि रसमलाई एसेससुद्धा त्यासाठीच टाकलेला आहे। अशा प्रकारे आपण व्यवस्थित स्लो गॅसवर सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे गोळा तयार होईल आणि तो आपण एका ताटात काढून घेऊया। साधारण थंड करून घ्यायचा आहे, पूर्ण थंड करायचं नाही आहे। त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता आणि मी ह्यामध्ये गुलाबाचे पाकळ्या टाकलेले आहेत सुकवलेल्या। तुमच्याकडे असतील तर टाका, नाही टाकल्या तरी हरकत नाही। आणि हे मिश्रण आपण सगळं एकजीव करून घेणार आहोत। तुमच्याकडे जर मोदकांचा साचा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवलं तरी चालेल। मी हे चॉकलेट मोल्ड आहे, यामध्ये मी बनवत आहे। चॉकलेटच्या मोल्डमध्ये मी ह्याचं मिश्रण भरून घेतलेलं आहे। मोदकांचा साचाचा मी ह्याचा वापर करून घेतलेला आहे। मोदकांचा साचा माझ्याकडे आहे पण मी ह्यामध्ये तुम्हाला करून दाखवत आहे। अशा प्रकारे फिलिंग पूर्ण भरून घ्यायची आहे आणि मोदक आपले तयार होतील। आता हे मी 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यानंतर ते सेट झालेले आहेत। सेट झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित तुम्ही बाहेर काढून घ्यायचं आहे। हे मोदक तुम्ही साच्यामध्ये सुद्धा बनवू शकता, मोदक साच्यामध्ये सुद्धा बनवू शकता। तर मग बघा कसे वाटत आहेत। आता मी 10 मिनटानंतर बाहेर काढल्यानंतर हे किती सुंदर दिसत आहेत बघा। आणि ह्याची टेस्टसुद्धा तुम्ही बाहेरून जसे मोदक आणता तशीच आहे। तर नक्की करून बघायला काही हरकत नाही आहे, गणपती बाप्पालासुद्धा आवडतील आणि तुमच्या घरातल्या लहान मुलांनासुद्धा खूप आवडतील। तर नक्की ही रेसिपी करून बघा, हे मोदक करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा। चला तर मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।